कोल्हापूर महापालिकेच्या गाजलेल्या घरफाळा घोटाळ्यामध्ये मी त्यावेळच्या प्रशासक आणि कोल्हापूर महापालिकेचे इतर चार अधिकारी व भ्रष्टाचारी संजय भोसले याच्यावर हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून मी माननीय न्यायालयाची उच्च न्यायालयाची ऑर्डर घेतली आणि ज्याला फिर्यादीचा आरोपी केला हे महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण असा आहे. हा अत्यंत भ्रष्ट कर्मचारी महापालिकेचा संजय भोसले हे जे अजूनही मस्ती केलेले नाही, अत्यंत मस्तवाला आहे. कोल्हापूर महापालिकेनं त्याला दिलेला मोबाईल काढून घेतलेला आहे, पण ह्यानं चोरी करून गेली वर्षभर हा कोल्हापूर महापालिकेचा 97-66-53-20-21 नंबर वापरतो आहे आणि त्या नंबरवरून माझ्याविषयी दिलेली एक खोटी तक्रार की भूपाल शेट्टीने घराचं बांधकाम केलेलं नाही, अनेक जागा बळकवल्या. मला कोल्हापूरच्या जनतेनं 4 वेळा निवडून दिलेलं आहे, माझ्या पत्नीला 1 वेळा निवडून दिलेलं आहे. मी कोल्हापूर महापालिकेचा ज्येष्ठ नगरसेवक आहे, जनतेनं माझं काम जनतेला माहीत आहे. मी पूर्ण वेळ सोशलमध्ये आहे. कोल्हापूर महापालिकेचे अनेक घोटाळे मी काढलेले आहेत. मी घेतलेला कुठलाही घोटाळा मी तडीस नेल्याशिवाय थांबत नाही. अशा ह्या मस्तवाला मी जिल्हा पोलीस प्रमुख आणि आमचे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनकडे तक्रार केली की हा बेकायदेशीर मोबाईल वापरतोय म्हणून. परत कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम यांनाही दिलं आणि लक्ष्मीपुरीने 25-4 आता ह्याला 25-5-20-20 ह्याच्यावर गुन्हा नोंद दाखल झालेला आहे. आणि ह्याला माझ्या रिट पिटिशनमुळं ह्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी यापूर्वी अटक केली. 29 दिवस जेलमध्ये हा सडलेला आहे, तरी देखील ही जी मस्ती जिरत नाही. आणि ह्यानं एक आमच्यातलं तिनपाट, एक साधा 2-व्हीलर आणि भाजी विकणारा अनिल गजानन पवार याला घेऊन मला जीवे मारण्याची धमकी आपल्या व्हॉट्सअपवरून फिरवली, म्हणून याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. ही जी मस्ती अजून जिरलेली नाही, त्यामुळं मॅडमकडे मी तक्रार केलेली आहे की हा व्हॉट्सअप विनापरवाना वापरतोय, त्याच्यावर ताबडतोब फौजदारी करा, नाहीतर मी महाराष्ट्राचे प्रधान सचिव आणि परत क्रिमिनल रिट पिटिशन मी दाखल करणार आहे. संजय भोसलेनं आत्ता 27 कोटीचं घरफाळ्याचं नुकसान केल्याचं कागदपत्री सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई कोल्हापूर महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी, लाचार अधिकारी त्याच्यावर कारवाई करत नाहीत, म्हणून मी मॅडमना पत्र दिलेलं आहे, 15 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि परत हायकोर्टामध्ये रिट करून ह्याला परत फिर्यादीचा आरोपी आणि जेल पे जेल आणि संजय भोसले आणि अनिल गजानन पवार हे तिनपाट ह्याच्यावर देखील मी 5 कोटीचा अब्रू नुकसानचा दावा दाखल करणार आहे.